माननीय आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल भाऊंचे अभिनंदन. आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव मुलुख मैदानी तोफ माननीय खासदार सुरेशभाऊ धानोरकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक गजानन बुटके, जिल्हा परिषद सदस्य तथा सरचिटणीस, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात येत असलेल्या नागडोंगरी वन परिक्षेत्रात वाघांची शिकार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. यात आणखी दोघांना अटक केली असून आरोपींची संख्या आता 12 वर पोहोचली आहे. तर दोघांकडून वाघ नखं जप्त केली असून अटकेत असलेल्यांमध्ये नागपूरच्या दोघांचा समावेश आहे. सीतासावंगी येथील मनीराम आनंदराम गंगबोयर याला सर्वप्रथम अटक केल्यानंतर वाघ शिकार प्रकरण बाहेर आले होते. मनीराम यांनी सीतासावंगी येथील शब्बीर बाबू यांच्या शेतात विद्युत प्रवाह सोडून वाघांची शिकार केली होती. यात मनीरामला शिव कुंभरे यांनी मदत केली होती. यात या दोघांना अटक केल्यानंतर वाघाच्या शिकारीचे धक्कादायक सत्य बाहेर आले, त्यामुळे वन विभागात मोठी खळबळ उडाली. मनीराम यांच्या घराच्या झडती दरम्यान वाघाची 16 सेंटीमीटर व 30 सेंटीमीटर लांब कातडी, वाघ व बिबट्याचे नख, चितळाचे 7 नागशिंग तसंच रानडुकराच्या शिजलेल्या व कच्चे मांस गंगबोयर यांच्या घराच्या झडतीत मिळाले. गंगबोयर यांच्या घराची झडती घेऊन 22 वाघाचे व 2 बिबट्याचे नख आरोपींनी शिकारीनंतर वाघाची कातडी काढून सांगाडा सीतासावंगी येथील आरक्षित वन क्रमांक 65 मध्ये गाडला होता. उपवन संरक्षक विवेक होशिंग त्यांच्या मार्गदर्शनात प्रकाष्ट निष्कासन अधिकारी कोडपे, वन परिक्षेत्राधिकारी नितेश धनविजय यांच्या पथकाने या प्रकरणी सीतासावंगी येथील मनीराम आनंदराम गंगबोयर, शिव कुंभरे, गुडरी येथील विजय पारधी, गोबरवाही येथील रवींद्र रहांगडाले, राजापूरच्या चमरू कोहळे, सीतासावंगी येथील रोहित भत्ता या 6 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर मंगळवारला वाघ शिकार प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली. त्यात सीतासावंगी येथील 30 वर्षीय दयाशंकर किसनलाल सरिया, 24 वर्षीय सागर दिवरू मारस कोले, चुल्हाड येथील 36 वर्षीय नरेंद्र गजानन पटले आणि नागपूरच्या सुंदरटोला येथील 49 वर्षीय विनोद नथुजी मानमोडे यांचा समावेश होता. बुधवारला सीतासावंगी येथील 38 वर्षीय सुनील गुहा उईके आणि नागपूर येथील 50 वर्षीय अनिल शिवनाथ सिंह ठाकूर यांना अटक केली आहे. आता वाघ शिकार प्रकरण व त्याची अवयव खरेदी विक्री प्रकरणात आरोपींची संख्या 12 वर पोहोचली आहे. यातील दोघांकडून प्रत्येकी 1-1 वाघ नखं जप्त केले आहे. नागपूर सुंदरटोला येथील विनोद मानमोडे यांच्या गट नंबर 222 मधील शेतातील घरातून एक वाघ नख तर दुसरे वाघ नख सीतासावंगी येथील सागर मरसकोले यांच्याकडून जप्त केले आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशांत देसाई, महावॉइस, भंडारा.